नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार बघा. मी पाचव्या पार्टमध्ये बोलणार होतो. आता आता मानसीचा पिक्चर येतो आहे, तर कडक पिक्चर करून नाव येते. एकदम कडक ना, एकदम कडक आहे. मग मला तर आता 2 तारीखला तिचा 2 डिसेंबरला पिक्चर रिलीज होतो आहे, आपल्या जवळच्या थिएटरमध्ये येणार आहे. एकदम कडक चित्रपट तिचा येतो आहे. तर हा चित्रपटाला त्यांनी पहिला जेव्हा शूटिंग चालू होती तेव्हा त्यांनी त्याचा तिला कॉपरेट का नाही केला, त्याला त्याला कॉपरेट करायला पाहिजे होतं त्या चित्रपटासाठी. जे पिक्चर आजकाल पिक्चर तिला भेटत नाही, आज तिच्या त्याच्यापासून त्याच्या लग्न झाल्यापासून तिचे पिक्चर येत नाही, एक पण पिक्चर येत नाही तिला. चित्रपट भेटत नाही, कोणत्या सिरियलमध्ये काम नाही भेटत आहे, आपल्या ॲडमध्ये काम नाही भेटत आहे. मग तिचं जे फॅशन होतं ते कुठे गेलं? त्यांनी किती सपोर्ट केला असेल, तुम्ही ते विचार करा. त्यांनी किती सपोर्ट केला त्याला, तिला मानसी नाईकला. तिला सपोर्ट करायला पाहिजे होतं, तिच्या पिक्चरला सपोर्ट करायला पाहिजे होतं, तिच्या नाटकामध्ये तिला काम भेटायसाठी सपोर्ट करायला पाहिजे होता. तिच्यासाठी काहीतरी त्यांनी त्यांनी स्वतःने निर्मिती करायला पाहिजे होतं तिच्यासाठी. पिक्चर, नाटक, सिरियल, नाही त्या ॲडमध्ये तिला कुठेतरी काम मिळून द्यायला पाहिजे होतं. काहीतरी त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे होतं. फक्त इंस्टाग्रामवर फोटो टाकून काय, स्वतःला तिच्या ती प्रसिद्ध आहे, तिला लोक ओळखतात, त्याला कोण ओळखत होतं? फक्त बॉक्सिंगमध्ये. बॉक्सिंगमध्ये तुम्ही किती लोकांना ओळखता आजपर्यंत? तुम्ही मला सांगा किती लोकांना ओळखता? इंडियामध्ये रोज ऑलिम्पिक होतात, त्याच्यामध्ये बॉक्सिंग येतात, किती लोकं येतात, किती लोकं जातात, कोणाला कोण ओळखतंय, कोणाला कोण नाही ओळखत. हे जे नाव आहे म्हणून त्याचं नाव झालं, लोक त्याच्यामुळे ओळखायला लागले. काही लोक बोलतात अरे बडाई करतात, जे काय बोलतात ते सेक्युलरिझम त्यांच्या दिमागमध्ये असतं ना ते गोष्टी सगळ्या, तर त्या गोष्टीमुळे एका पोरीला खाली पाडायचं आणि त्याला उंच करायचं. म्हणजे आपल्यामध्ये एक मराठी लोकांमध्ये पद्धत आहे, आपला पोरगा आपला लोकाचं पोरगं काढतं, नाही लोकाचा आपलं पोरगं आपलं आणि लोकाचं पोरगं काढतं, असे एक म्हण आहे. तर ते त्याच्यातली गत आहे, तुम्ही बघणार ना, तर ती म्हण अशी त्याच्या आधारे तिथे, म्हणजे स्वतःचं स्वतः झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी गोष्ट आहे ती. ते म्हणून त्यांनी कधी तिला सपोर्ट केलेला नाही, तिला पिक्चर लाईनमध्ये ह्याच्या त्याच्यामध्ये ती काय जास्त सपोर्ट केलेला नाही. तिला पिक्चर भेटायला पाहिजे होते तिच्या चित्रपटासाठी. आता तिचा तो पिक्चर भेटला असता तर तुम्हाला तो पिक्चर आता मी तुम्हाला नंतर 6व्या पार्टमध्ये सांगेन.